आवार लग तुझं? हा कायचं रानात? मग रानात जायचं खरं झालं, पण हे कार्टेला मग घराच्यात कुंडून घ्यावं लागन, ठेवावं लागन, कसं करायचं? तर नाही सगळं तूच सूट दिलेली तिला, म्हणून तर एवढा कुठं होऊन बसलेला आहे. आता मला माहिती का आपल्या मात्या एवढं खपार फोडून म्हणून लाड केला, ते बघून काय नाही डोक्यावर बसला बाबा, काय करतो. आणि लाड कोणी केला? आता आई बापाचं कर्तव्य असतं बाबा, कसली जरी लेकर असले तरी त्यांचा लाड करायचा, माहिती काही असं करीन म्हणून जाऊन दे असं करतो. रानातली कामं तर चालूच आहेत आपलं, ती बी जाऊ, पण तिला ना घराच्या ठेवू, आणि तिचं लवकर लग्न करून टाक बाबा. माती जाऊ एखादी जागा बघून, आण कसला कदास कट आणि ना मरू दे, पियताड खाताड आला तर रोज मग सूट बनगिन निकल दाना करीन तिचा. अरे सगळं तू आधीच करायला पाहिजे होतं. माहिती का बाबा, म्हणलं चांगल्या घरी द्यावा, लय शिक्षण करावा, मोठी करावा म्हणून त्यांच्यासाठी करायला गेले त्यांनी, तर त्यांनीच कुदळ खोरं घेतलंय ना त्यात अमोर. काय नाही शिक्षणात लायक येत नाही ते अजिबात. तसं तर झालंच आहे बाबा, आता काही इलाज नाही. पण तशी लक्ष ठेवायला आहेच ना ती. अय किरण इकडे रे. सांग बाबा तिला नीट समजून. अरे काय नाही सगळं लाड तूच केलेलं आहे, तर सगळं तुलाच निसतरायचं आहे, मी काय नाही बघणार आहे. ते तर आहेच आहे माझ्याच मात्या. राहणार निघालो आम्ही दोघं, तिच्यावर लक्ष ठेव जरा. घरचे काम काय असतील ती ऐकत्या मोबाईल घेऊन. तुम्हाला म्हणलं होतं घ्या ते मोबाईल काढून, तर तुम्ही म्हणले नाही राहू दे आता, फारच कसं करायचं. मोबाईल राहू दे, तिच्यावर लक्ष ठेव फक्त, बाकीचं काही का असणार. जायचं? हा चल बाबा राहणार येतो. हॅलो. बोल ना. अरे ऐक ना. अरे आवरलंय माझं सगळं, मी सगळं बॅग करून ते पण पॅक केले. आपण जायचं का आधीच पळून? चालतंय ना. हा मी निघते लवकर आणि तू पण ये बरं लवकर. हा चालन. आणि तसं पण आई न दादा गेले कुठे तरी बाहेर शेताकडे गेले वाटतं. मी लवकर निघते, तू पण लवकर ये बरं. बरं लवकर ये बरं. ताई बरं चल ठेवते ठेवते. ओ ताई काय करतो इकडं? काय नाही बसले होते मोबाईल बघत. चला ते उरकू लागा मला जरा घरातलं. हा चला. लोखंड प्लास्टिक भयंगर वाटली, रत्ती पेपर भयंगर वाटली, रत्ती पेपर भयंगर वाटली. आईले येईन कशी अजून? रत्ती पेपर भयंगर ऋषा भयंगर वाटली. ऋषाचं भंगार कुठे गेलंय? भंगार भंगार होय. ते दिन तसं आहे. हा सगळं पार. हा बरोबर. जागा आहे का? आहे. बरेच लय भंगार आहे आमचं. अहो तुम्ही आणत भंगारासाठी तर आले. ए भंगार कशाला ओरडता? आली की मी आता. थांब मी आणते, इथं थांबा जाऊ नका. हा हा येईन कसं अजून बाहेर? ऋषाली पाठवलेलं भंगार वाले. काय भंगार घ्या, तिथं तो भंगार वाला थांबलाय, तेवढं त्याला द्या आणि व्यवस्थित द्या, तोपर्यंत मी स्वयंपाक करते, मला डबा द्यायचा यांना राहणं. बरं बरं. रुसाचा भंगार जे जायला लवकर ये. ए भंगार वाले का किती उशीर लावला तुम्ही? रुसाचा भंगार. हा रुसाची आयटम. हा हा भंगार वाला नाही मी. मग रुसाने पाठवलंय. हा का? हा पळून जायचं ना आज. हा मग त्याच्यासाठीच लवकर भंगार नाही, लवकर राहणार तुमची बोचकी बाचकी, चला लवकर. बरं मी ती बॅग घेऊन येते लवकर. हा 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 घरी कोण नाही ना? कोण नाही घरी. बरं मग लवकर जाता, लवकर या. बरं जाते. ए लोखंड प्लास्टिक भयंगर वाटली,
येते का? नाही बाबा चलला लवकर, आईला एवढी वाट माझ्या बायकोची नव्हती पाहिली मी. ए लोकन तेव्हा प्लास्टिक डबा बॅटलिया ए भंगारलिया. हे काय ते भंगार द्यायचं होत? आलो भंगार घेऊन जा. हे घे, हे 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 जा 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 जा. हे नाही अहो, माझ्या घरी भंगार आहे ते घ्यायला चला. ए मी काय भंगार? हा भंगारवाला. चला ना, चला तेवढं. उद्या येतो. हा उद्या नाही, लगेच चला ना. अरे बोचक झाले काय सायकल वरती? अहो परत लवकर माणसं येत नाही. तू भंगार न्यायला आमच्या गावात? माझा उपास आहे आज, भंगार नाही गोळा करीत आज मी. आपण हे काय चाललंय मग? हे तर न्यायलात ना. हे ऍडव्हान्स बुकिंग होत आहे, जा ना बाबा. तेवढ्या न्या की राहू. हे पाय पाय इधर. थोडस आहे काय? थोडस आहे मग घरी घेऊन ना तू. या चल, असला कसला भंगारवाला राव. हा भंगारच येवी. चल नाही घेतून. हा इला ह्याच तोंडाबडे वाणी आले भांगार द्यायला. तेवढं भंगार तरी न्या ना. जात का तुझे आईला? जातो जातो. ए भांगार. भंगार वाले ये. चला 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 चल चल लोक. सायकल मरू दे इथच. ओ घरची सायकल वरून नाही ना ओळखायची? पण नाही काही नाही, चला लवकर तुम्ही येईन परत. नाही भाऊ दादा ती ले पाटा पाटा. तू घरची ना यायची? काय माहिती येते बघते. आपल्याला अवघड आहे भाऊ तुमचं. हे घे आणली बाबा हिला पळून. घे आता आणि नीट झक मारा. काय काय करायला लागतंय तुझ्यासाठी माहिती आहे का तुला? अरे बोंबलून बोंबलून कसा गेला राव माझा? अरे पण मित्रच मित्रासाठी करू शकतो ना. अरे पण ही प्लॅनिंग असला करतात का भंगारवाला? अरे निदान गारीगारवाला दाखवायचा, भांडे कोंड्यावाला दाखवायचा, काय नाही तर निदान दुसरा तरी दाखवायचा राव. गारीगारवाले काय सगळे घरी नाही जाऊ शकत, ती फक्त रस्त्याने ओरडत. भंगारवाला डायरेक्ट घरात गेलं तरी जमत. अरे कुत्री सुद्धा माग लागली होती, जगाळांग माचारांग घातलंय असलं तर घातलंय असलं. अरे काय सांगायचं, आणि आधी तर हिची वहिनीच बाहेर आली, असला घाबरलो ना मी. मग घरी कळालं का? नाही नाही काय कळलं नाही, मी लगेच पळून आली पटकन. पण आता कळेलच ना, माझी सायकल मी तिकडेच टाकून आलोय मी. अरे तू सायकल शोध घेऊन यायच नाही कळावा. आता सायकल घेऊन पळू का हिला घेऊन पळू? ती पण आहे. बरोबर झालं, चालायचं. बर चालायचं लवकर. चालते चालते. नाही अडचण नाही, काय नाही अडचण यायची. जातो बिंदास, मी बघतो काय झालं गावात, तुला सांगत फोन करून. चालतंय. हा आणि तसं तरी मला कोण ओळखतं या गावात? तस नाही पण थँक्यू. अरे चालते राव मित्रासाठी एवढे. चालते बसा तुम्ही. नाही नाही मी एक काम करतो, माझी गाडी इकडेच पुढे बाजूला लावली, गाडी घेऊन मी आता होतो वांटास. हा ए बस लवकर बसा बसा तुम्ही लवकर जाऊ का? जा जा जा. ताई ओ ताई ओ ताई कुठे गेले त्या भंगार बी नाही दिलं, सायकल पण नाही. ताई ओ ताई ताई बाई कुठे गेले त्या भंगार? इथे सायकल काय गोंधळ कळा ना मला. ताई कुठे गेले? या घरात नाही गेल्या. ताई सगळं विस्कडलंय घरात पण. ओ ताई बाई कुठं गेली पोरगी? आता मी काय करायचं? कशीच कुठं सापडा ना, काय करू आता? काय करायचं आता? माझी तर अक्कल आउट झाली. पण कसं सांगायचं घरच्यांना? काय कर सगळं काम झाले का? म्हणून डोक्यात लावून बसली. अहो डबा घेऊन बोलविलं होतं आणि हे तर का बसली धरून आणल्यावानी. अहो काय सांगू तुम्हाला, ते भंगारवाला आला होता एक, म्हणून मी ताईंना म्हणलं तेवढं त्याला भंगार द्या. मी आतमध्ये स्वयंपाक करायला गेले आणि थोड्या वेळ 5 मिनिटांनी येऊन बघते तर काय भंगारवाला बी नाही, ताई बी नाही, घरात सगळं सामान विस्कडलंय. अहो मला काय सुधरानाच काय सांगू. त्या भंगारवाल्याची सायकल पण इकडे आहे, आपलं भंगार पण इकडे आहे, आणि दोघं नाही तिकडं. आणि तू काय करत होती मग? अहो आता मी स्वयंपाक करत होते, ताईंना म्हणलं तुम्ही तेवढं त्याला भंगार द्या आणि पैसे घेऊन आतमध्ये या. याला एक काम नीट जमत नाही बरं का? खरंच लक्ष ठेव म्हणलं त्याच्यावर आधीच माहिती ना काय झालं काय नाही. आता मला काय माहिती ते भंगारवाला असं त्यांना पळून नेईन म्हणून. काय भंगारवाला सांगते राव तू पण? अहो कुठं बघा तिला आता? आता अहो मी सगळीकडे बघितलं घरात. स्वतःला हिला सांभाळ सांगितलं होतं ना, हिला घराच्या ठेवायला सांगितलं होतं. म्हणलं राहण्यातून येतो, राहण्यातलं नको घरचं नको, तिला आधी पहिली सुधन आण.
अहो मी सगळीकडे बघितलं घराच्या आजूबाजूला, मला कुठंच नाही दिसले आत त्या. अशी कशी सापडन तुला ती? हा तो घराच्या बाहेर काढून दिली तिला भंगार एकायला. तुला सांगितलं तर घरात ठेवू, काय कार केला देवा तुला. अहो म्हणलं मी स्वयंपाक करते तेवढीच त्यांची मदत होईन, एक काम कर. सगळं आईमुळे झालेलं आहे बरं का? खरंच सांगितलं होतं मी सकाळी तुला तेच म्हणत होतो. लग्न जर करून टाकलं ना एवढा घोटाळा झालाच नसता अजिबात. काय बाबा आले गेलो बदाडी बाबा गेलो असं माझा हात पाय. आता बघ बाबा कुठं तिकडे. एक काम करू दे आप, तू चल तू बशी तर घरी, आम्ही जरा जाऊन आलो. हा चल तू आई आयो. दादाला आवाज दे की कुठे गेलती तू, आणि तू काय करतो त्यावर? अहो मी तुम्हाला नाही म्हणलं तो भंगार आला. अहो योच तो तू आलता काय सकाळी? हा बघा ऐकून घ्या तुम्ही, विषय काय तुम्हाला सांगतो. हा माझा जोडीदार आहे, चांगला शिकलेला आहे पोरगा. हा मला माहिती आहे मग तो. हा मग त्याचं तिच्यावर खरंच खूप प्रेम होतं, पण तुमचं त्याला सांगितलं होतं त्याच्यापासून लांब राहा म्हणून तुला. हा त्याच्याशिवाय नाही राहू शकत. अरे काय नाही राहू शकत, मूर्खा. आता माझा नवरा येतो. तू लग्न पण केलं का? केलं मी आजच लग्न. नाही केलंच का अशी म्हणत तू, जे करा ते केलंच. हा किती लक्ष ठेवून काय नाही होतो यावर, फरकच नाही अजिबात. आम्ही बघितलं काय केलं. दादा आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि मी याच्याशीच लग्न करणार होते. मग कशाला आली ह्या दारात मग केलंय तर? हा जायचं होत तिकडे निघून. हे बघा भाऊ मी तेच सांगायला. भाऊ भाऊ नाही मी तुझा, काय असं लागून बोल. हा बोल. लग्न करून ती पळून पण जाऊ शकत होती. मग कळायला आले मग पळून गेल तर? ती म्हणली मला माझ्या भावाचा आशीर्वाद घ्यायचा आहे, त्याशिवाय मी संसारच नाही करणार. आशीर्वाद विसर काय नाही. काय काय विषय नेमकं तुमचा? हे बघा आम्ही कोर्टात लग्न केलंय त्यांचं, आणि ही पत्रिका त्यांची, पत्रिका पण छापली आम्ही, आणि साक्षीदार मी आहे स्वतः त्याचा. हे सगळं तूच केलंय म्हणायचं? हा तुला आज म्हणजे टाकाय पाहिजे जेलमध्ये. हे बघा तुम्हाला जशी बहीण आहे तशी मला पण एक बहीण आहे. मी तुमची अडचण समजू शकतो, पण काय माहितीये का पोरग स्वतः मी पार खून घेतलेला आहे. लय तू याकडे नेऊन ठेवतो या घरी मग ते दोन्ही पण. अरे बोल तू काहीतरी सांग समजून यांना. अहो तुम्ही तसं पण तिचं लग्न दुसरीकडे करणार होते, उद्या बरं वाईट झालं असत मग काय, कोण जबाबदार होतं त्याला? अरे आम्ही होतो ना मग, आम्ही बघितलं तर काय करा ते आम्ही केलं असतं. पण तिच्याने किती जण नाराज झाली असती माहिती का? ती पोराचं आयुष्यच बरबाद झाली असती, माझी पण ती स्वतःची पण झाली असती, आणि ती नाराज असल्या तुम्ही लय सुखात राहणार होते. नाही आता बघू ना किती झंडा काढताय तुम्ही दोघं आता. अहो हे बघा तुमच्या बहिणीच्या सुखासाठीच करत होते ना तुम्ही. आज ती बहीण सुखी आहे ना, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे तुम्हाला? बघ सुख कळू ह्याचं लगेच सुख कळत का? कळा ना सुख अजून एक दोन वर्षात त्याकडे काय आहे काय नाही बघितलंय ना तू. जा मग त्याकडे आता. आता झालं गेलं जाऊन द्या ना, आल्यात ना ताई परत आपल्याकडं. काय करू मग मी आता? आपण असं रुसणं फुगून काय होणार आहे का? गेले ना इज्जत काय राहिली आता. हे बघा भाऊ आम्ही आहे ना अजून हे पळून गेलेलं कोणाला सांगितलं नाही का, कुठं फोटो टाकलेलं नाही आम्ही, आणि काहीच नाही अजून कोणाला माहिती. फक्त हे लग्न रजिस्टर केलंय, आणि तुमची जर इच्छा असेल ना हिला इथं राहू द्या, आणि तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा नातेवाईकांना सांगा, आणि मग आपण पद्धतशीरपणे लग्न करू. त्यांचं मोठं करायचं मोठं करू. मोठं बेटं काय नाही, काय असं ना ते सांगा का, ह्याच्या आई बापाला घेऊन या इथं. चालतंय त्याच्या आई वडिलांना घेऊन येतो, तुम्ही बोलणं करा आणि मग व्यवस्थित लग्न लावून द्या. फक्त पोरांचं मन मोडू नका एवढं माझं म्हणणं आहे. तर हे बघा असं सगळे बाकी तुमची मर्जी. काय असं ना सांगा बैठक बसली पाहिजे, ते आई बापाला घेऊन या. येतो ना त्याचे आई वडील घेऊन येतो आम्ही, तुम्हाला काय विचारायचंय काय बोलणं असेल ते करून घ्या. आणि काय असं ना हे दोन चार दिवसात मिटाय पाहिजे सगळं. चालतंय चालतंय काही अडचण नाही आमची, हे गुपितच राहू द्या काय असं ते. चालतंय या चहा बी करा. तुम्ही नाराज नाही ना? पण नाही नाही केलंय तुम्ही लय चांगलं केलंय. चला हो कार्टे आतमध्ये कर चहा.